पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदवताना काँग्रेसकडून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको, गोराणे फाट्यावर पाऊण तास वाहतूक ठप्प। संपादित जमिनीचा मोबदला देताना एजंटच्या मदतीने शासकीय तिजोरीची लूटमार, आर्थिक गैरव्यवहारात एजंटला शासकीय अधिकाऱ्यांची साथ, पोलिसात गुन्हा दाखल करणार। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असताना भाजपाचे केंद्रीय सरकार हतबल, भाजपाने केली दिशाभूल असे म्हणत युवक काँग्रेस, महिला आघाडीने उपरोधाने साखर वाटली। बदलत्या परिस्थितीत मेहरगाव सारखे छोटेसे गाव शिक्षण क्षेत्रात प्रगती करते, येणाऱ्या काळात गुणवंतांची संख्या वाढलेली असेल, मान्यवरांचा कार्यक्रमात आशावाद। आणि धुळे शहरासह जिल्ह्यातील निरनिराळ्या भागातून डीजे साऊंड सिस्टीमची चोरी करणारे 3 तरुण पोलिसांच्या हाती, 2,60,000 मुद्देमाल जप्त। आणि आता सविस्तर वृत्त। सातत्याने वाढत असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमती महागाईचा भडका उडवण्यास कारणीभूत आहेत। पेट्रोलचे आणि डिझेलचे दर नियंत्रित करण्यास भाजपा सरकार अपयशी ठरलंय। भाजपाने सत्तेत येताना आश्वासने दिली, पण 4 वर्षात एकही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही। साऱ्यांची दिशाभूल केली म्हणून आम्ही भाजपा सरकारचा निषेध करतो, अशी भूमिका घेत काँग्रेसतर्फे मुंबई आग्रा महामार्गावर शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे 45 मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प होती। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर महामार्ग खुला झाला। गेल्या 8 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे। सध्या पेट्रोल 85 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेलने 72 रुपयांचा टप्पा गाठला आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने बैठक घेतली, पण त्यानंतर दर कमी होण्याऐवजी दर वाढले। अशातच भाजपा सरकारला सत्तेत येण्यास 4 वर्ष झाली। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपावर गंभीर आरोप करीत रास्ता रोको आंदोलन केले। 4 वर्षांपूर्वी सत्तेत येण्यासाठी चांगल्या दिवसांचे स्वप्न दाखविले, नागरिकांवर भुरळ पाडली, सामान्य जनतेने विश्वास ठेवून मतदान केले, पण सत्तेत येऊन 4 वर्ष झाले तरी भाजपा नेत्यांकडून एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। भाजपा सरकारचा आम्ही धिक्कार करतो असे म्हणत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर गोराणे फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले। माजी मंत्री हेमंत देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, राजेंद्र देसले, प्रमोद शिसोदे, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलकांनी महामार्गावर अचानक गर्दी केल्याने सुमारे 1.5 तास वाहतूक ठप्प होती। पोलिसांनी अखेरीस प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत आंदोलकांना ताब्यात घेतले, त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला। सायंकाळी उशिराने आंदोलकांना समज देऊन सोडून देण्यात आले। आजचा दिवस विश्वासघात दिवस म्हणून मनवला जातो आहे। या विश्वासघातामध्ये अनेक स्तरावर आणि अनेक घटकांवर हे सरकार अपयशी ठरलेलं आहे, आणि निवडणुकीच्या वेळेस जे गाजरं दाखवले त्यात प्रामुख्याने या भारतीय समाजाने त्यांना मोठ्या संख्येने मतदान केलं आणि सत्तेवर आल्याबरोबर ते पलटून गेले। आमचा सवाल आहे की 60 वर्षामध्ये कधी एवढी दरवाढ, एवढी महागाई झाली नाही। एवढी दरवाढ या 4 वर्षामध्ये या भाजपने दिलेली आहे। ही गरीब जनतेचा अंत घेणारी दरवाढ आणि महागाई याच्यामुळे सामान्य माणूस पेटलेला आहे। जानेवारी महिन्यात घडलेल्या घटना आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना 28 मेस धुळे शहरात येण्यास प्रतिबंध करावा। मनोहर भिडे धुळ्यात येऊन वादग्रस्त विधाने करतील आणि सामाजिक सलोखा धोक्यात येईल। तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या जागेवरील अतिक्रमण हटवावे
अशी मागणी करणारे निवेदन भारिप बहुजन महासंघातर्फे शनिवारी जिल्हा प्रशासनास देण्यात आले. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला दंगल निर्माण झाली. त्यानंतर सर्वत्र त्याचे पडसाद उमटले. बहुजन पक्ष आणि संघटनांतर्फे भीमा कोरेगावच्या घटनेस मनोहर उर्फ संभाजी भिडे जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. असे असताना संभाजी भिडे 28 मेस धुळे शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. त्याला भारिप बहुजन महासंघाने आक्षेप घेतला आहे. संभाजी भिडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. अशा त्यांनी धुळ्यात येऊन वादग्रस्त विधाने केली तर सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल. तेव्हा भिडे यांना मेळाव्यासाठी येऊ देऊ नये. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी असलेल्या जागेवर राज्य राखीव पोलीस दलाने अतिक्रमण केले आहे, ते हटवावे. 72 चौकात बसवेश्वरय्या यांच्या प्रतिमेची विटंबना झाली. त्यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी यासह निरनिराळ्या मागण्या निवेदनातून देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. आंदोलकांमध्ये भैया पारेराव, योगेश जगताप, योगेश बेडसे, मिलिंद वाघ, निलेश अहिरे, गौतम बोरसे, इंद्रजित कर्डक, आकाश बागुल, प्रशांत अहिरे, रवींद्र झोडपे यांच्यासह अनेक उपस्थित होते. मनोहर कुलकर्णी येत असून धुळे शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, यासाठी आम्ही भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून संभाजी भिडे याचा कार्यक्रम रद्द करावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. तशाच पद्धतीने धुळे शहरातील 72 चौकामध्ये बशेश्वर लिंगायत समाजाच्या बशेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यामध्ये त्या फलकाची विटंबना करण्यात आली होती. त्याच्यामधल्या आरोपींना ताबडतोबीने अटक करावी. प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना एजंटच्या मार्फत व्यवहार केला तर शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक लाभ देण्यात आलाय. वडील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर पुढे आलेल्या बाबीतून हे स्पष्ट झालंय. त्यानंतर 1 सदस्यीय आयोग नेमण्यात आला. आयोगाने चौकशी अहवाल देऊन देखील जवळपास 4 महिने होत आले, पण दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागून जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू, असे स्पष्टीकरण आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी धुळ्यात दिले. शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील धर्मा पाटील येथील शेतकऱ्याने संपादित झालेल्या शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून मंत्रालयात स्वतःवर विष प्रयोग करून घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या 2.25 एकर शेतजमिनीवर डाळिंबाची रोपे होती. त्याला 1,79,00,000 रुपये देण्यात आले. तर धर्मा पाटील यांच्या 5 एकर क्षेत्रात आंब्याची बाग असूनही त्यांना केवळ 4,02,000 रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. शेजारच्या शेतकऱ्याने डीजे देसले या एजंटची मदत घेतली, त्यामुळे त्यांना मोठी रक्कम मिळाली. प्रकल्पबाधित होणाऱ्या जमिनीतील निम्मे जमीन एजंट देसले स्वतःच्या नावे करून घेत होता. त्यानंतर निरनिराळ्या विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपादित जमिनीचा मोठा मोबदला मिळवित होता. वडील धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 1 सदस्यीय चौकशी आयोगाची नेमणूक केली. आयोगाने प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आणि शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यास 4 महिने झाले तरीही एजंट देसले आणि आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, त्यामुळे आता पुढील आठवड्यात एजंट डी के देसले यांच्यासह तत्कालीन भूसंपादन अधिकारी मनीषा सपकाळे, रवींद्र भारदे, कृषी अधिकारी बी एन पाटील, पी एम सोनवणे, बी एस राठोड, ए आर शेळके, आर ए नांदोडे, आर बी खैरनार, जितेंद्र पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. न्यायव्यवस्था आमच्याशी न्याय करेल असा विश्वासही नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. धर्ममंगा पाटील व नरेंद्र पाटील यांना वगळण्यात आलेलं होतं, कारण त्यांनी फक्त एजंटच्या सांगण्यानुसारच या अधिकाऱ्यांनी कामं केली आणि त्याच्या ठिकाणी वेळोवेळी झालेले पंचनामे सगळं असतानासुद्धा काम उंडावण्यात आलं असा आम्हाला शंका होती, म्हणून आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील
फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम वन मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED TV जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट. DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे महिन्याच्या पहिल्याच दिवशी मानधन देण्यात यावे. संगणकीय प्रणालीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सकारात्मक घ्याव्यात. सूचना केंद्राचे सॉफ्टवेअर बंद असतात त्यामुळे कामात अडथळा निर्माण होतो. इंटरनेटची उपलब्धता, ग्रामपंचायतीचा प्रिंटर बंद असणे, संगणकात बिघाड असणे या सर्व बाबींची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. शासनाने अनेक कामे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी स्वतंत्र ॲप्स निर्माण केले आहेत. कामाचे विकेंद्रीकरण करतानाच प्रशासन गतिमान व्हावे यासाठी आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र खासगी संस्थांकडून चालविले जाते. सेवा केंद्र चालविणाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी AJ तडवी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. सेवा केंद्रात काम करणाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मानधन द्यावे, विविध योजनांची करवून घेतलेल्या कामांची देयके मंजूर करावी, बंद असलेले सॉफ्टवेअर आणि इतर बाबींची दखल घ्यावी. अनेकदा निवेदन दिले पण दखल घेतली जात नाही. भविष्यात थेट प्रशिक्षणावर बहिष्कार टाकला जाईल असा इशाराच निवेदनातून देण्यात आला. तडवी यांना निवेदन देताना संगणक परिचारक संघटनेचे शशिकांत सूर्यवंशी, अहमद नाव्हकर, एकनाथ पिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कुठल्या प्रकारचे आम्हाला आतापर्यंत जे कामं करून घेतली आमच्याकडून, तर त्याचा मोबदला ना ग्रामपंचायतकडून मिळतं आणि ना शासनाकडून मिळतं, तर आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासने देत सत्तेत आलेल्या भाजपाकडून पुरता भ्रमनिरास झालाय. भाजपाकडून झालेल्या फसवणुकीमुळे महागाई वाढली असून सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे.
सलग 13 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होतीये. बैठक घेऊन देखील केंद्रीय मंत्रिमंडळाला काहीच करता आले नाही असे म्हणत युवक काँग्रेस आणि महिला आघाडीतर्फे धुळ्यात उपरोधिक आंदोलन करण्यात आले. भाजपा सरकारने फसवले असे म्हणत आंदोलकांनी नागरिकांच्या हाती साखर दिली. धुळे शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ हे अनोखे आंदोलन झाले. पेट्रोल आणि डिझेलची सातत्याने दरवाढ होत असताना केंद्रातील भाजपा सरकारला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेऊन युवक काँग्रेस आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपरोधक आंदोलन केले. सत्ता मिळविण्यासाठी भाजपा नेत्यांनी निरनिराळी आश्वासने दिली. पेट्रोल डिझेलचे दर नक्कीच कमी होतील असे आश्वासन दिले होते, पण आता दर वाढत असताना सरकार हताश झाले आहे. थोडक्यात भाजपाच्या नेत्यांनी आणि सरकारने लोकांची दिशाभूल केली आहे. नागरिकांनी त्यांची फसवणूक कशी झाली हे जाणून घ्यावे असे म्हणत युवक काँग्रेसने महंगाई के विरोध में युवक काँग्रेस मैदान में अशी भूमिका घेत आपला इरादा स्पष्ट केला आहे. आंदोलनाचे ठिकाण असलेल्या शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ युवक काँग्रेस आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आगळेवेगळे आंदोलन केले. पेट्रोल डिझेलचे दर वाढले, महागाई वाढणार, सरकार हताश असे म्हणत नागरिकांच्या हाती साखर दिली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे निलेश काटे, महेश कालेवार, योगेश विभूते, रफिक शाह, राजू करपे, शोएब अन्सारी, रिजवान अन्सारी, मोहसिन तांबोळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संगीता देसले, सुरेखा बडगुजर, प्रभा परदेशी, बाणूबाई शिरसाट यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. भारतीय जनता पार्टीने वाढवलेली ही महागाई, या पेट्रोल डिझेलमुळे जी महागाई वाढली त्यामुळे डाळी साळी असेल, तेल असेल, जीवनावश्यक वस्तू असेल, दळणवळण वाढलं म्हणजे या सर्व वस्तू वाढतात आणि सर्वसामान्यांवर या ठिकाणी दिशावर त्यांचा बोजा येतो. ही सरकार उत्तम अवतीचं भारतप्रेम या ठिकाणी दाखवते आणि पाकिस्तानवरून त्यांनी साखर आयात केली आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं की पाकिस्तानची भारतीय जनता पार्टीचे कुठेतरी ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये संबंध आहेत तसे त्यांचे पूर्ण देशामध्ये पाकिस्तानचे संबंध आहेत. त्यांनी साखर आयात केली, तीच साखर आज युवक काँग्रेसने प्रतिकात्मक आणून या ठिकाणी वाटून डिझेल पेट्रोल दरवाढीचा, सिलेंडर दरवाढीचा आणि महागाईचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवारी रात्री 8 सुमारास 10 वर्षाच्या बालिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. बालिकेने नातेवाईकांना सांगितल्यानंतर उपस्थित नातेवाईक आणि इतर प्रवाशांनी संबंधित तरुणाला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. हा तरुण बिहार येथील आहे. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांनी गजबजले होते. सर्वसाधारण 10 वर्ष वयाची मुलगी कुटुंबियांसह गुजरातकडे निघाली होती. बसमध्ये बसलेल्या या मुलीची एका 22 वर्षीय तरुणाने छेडखानी केली. या तरुणाकडून विनयभंग करण्याचा वारंवार प्रयत्न झाला. काही वेळाने बसमध्ये आलेल्या नातेवाईकांकडे शाळकरी मुलीने गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी संतप्त नातेवाईकांसह इतर प्रवासी महिला पुरुषांनी तरुणाला चोप दिला. बऱ्याच वेळानंतर स्थानकात तैनात असलेले पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले आणि त्यांनी विनयभंग करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांतीनंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे फार्म हाऊसवर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78875-84-977, 98-347-93-223. अहो, दागिने बनवणं म्हणजे काही सोपं काम नाही.
आम्ही घडवलेला प्रत्येक दागिना हा आपल्या नात्यातील एक नाजूक धागा आहे. गेल्या 185 वर्षांच्या प्रवासात याच सुवर्ण धाग्यानं आपल्याला अपार आनंद दिला. कधी पहिलपणाची जबाबदारी दिली, कधी आपुलकीचा अभिमान दिला, कधी अवखळ मैत्री दिली, तर कधी अथक जिद्द दिली. जेव्हा जेव्हा आम्ही या आनंदाच्या शोधात असतो तेव्हा तेव्हा आमच्या पत्रात देखील सुखच येतं. तुमच्या आमच्या नात्यातल्या याच विश्वासाच्या जोरावर सतत आणखी काही देण्याचा उत्साह वाढतो आणि मग आम्ही परत नव्या जोमानं कामाला लागतो. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121, 229-122. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही. फेवर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेवर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्मटेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी. मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. फोन नंबर 282-111 मोबाईल 94204-39-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-0-21-48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. येन केन प्रकारेण 10वी आणि 12वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही वर्षापूर्वी तरुण मेहरगाव येथे येत असत. परंतु आज याच गावातील विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये येथील विद्यार्थी यश मिळवत आहेत. अशा विद्यार्थ्यांचा हा गौरव
इतरांना प्रेरणा देईल आणि गावाला वेगळ्याच दिशेने नेण्याचा प्रयत्न करेल असा आशावाद आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत निरनिराळ्या क्षेत्रातील यशवंतांचा गौरव सोहळा झाला. मेहरगाव येथील वक्रतुंड सार्वजनिक वाचनालय मेहरगाव विकास मंचतर्फे निरनिराळ्या क्षेत्रातील यशवंतांचा गुणगौरव सोहळा झाला. वाचनालयाच्या आवारात 25 मे सायंकाळी 6 सुमारास झालेल्या या कार्यक्रमात अनेक गुणवंतांचा सत्कार झाला. त्यात मेहरगाव येथील शिक्षणाधिकारी जयप्रकाश पाटील, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले भुवनेश पाटील, मयूर सूर्यवंशी, डॉ योगेश भांबरे, स्वप्नील पवार, स्वप्नील सूर्यवंशी, मयूर पाटील, सोनल भांबरे, सई भांबरे, तुषार नेरकर, अनिल भांबरे, अर्चना भांबरे, भैया भदाणे यांचा या कार्यक्रमात सत्कार झाला. या कार्यक्रमास आमदार कुणाल पाटील, व्ही एम भांबरे, उद्योजक दिनेश पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य पी के पाटील, विवेक भांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजक दिनेश पाटील यांनी कार्यक्रम घेण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. शिक्षण असेल तर प्रगती करता येते हेच या गुणवंतांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सांगितले आहे. हे गुणवंत गावातील तरुणांपुढे आणून त्यांना प्रेरणा देतील या मुख्य उद्देशानेच हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. भविष्यात मेहरगाव येथे शैक्षणिक क्रांती झालेली असेल असा विश्वास दिनेश पाटील यांनी व्यक्त केला. आपल्याकडे शेती नसेल, बाडी नसेल, तोंड नसेल, कुठली संपत्ती नसेल, पण तो आपल्याकडे शिक्षण किंवा ज्ञान असेल तर आपण सगळं काही करू शकतो. जगात एकच गोष्ट अशी आहे की ती कुठल्याही परिस्थितीत विकत घेता येत नाही, ते म्हणजे शिक्षण. मी नेहमी म्हणत असतो, वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर पुढे जाल. या संकल्पनेने आमच्या वाचनालयाने आणि मेरगाव विकास मंच कोणत्याही मार्गाने 10वी आणि 12वीची परीक्षा उत्तीर्ण व्हायची म्हणून काही जण पूर्वी मेहरगाव येथे प्रवेश घेत, परंतु आता याच भागातील तरुणांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केली आहे. पोलीस, महसूल आणि इतर अनेक क्षेत्रात मेहरगाव येथील तरुण उच्चपदस्थ आहेत. उच्चपदस्थांचा होत असलेला सत्कार गावातील तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल. प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवत्तेचा ध्यास घ्यावा, स्वतःच्या आणि गावाच्या प्रतिष्ठेत वाढ करावी अशी अपेक्षा आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. हा जिल्हा जो या संपूर्ण, जसं भाऊंनी सांगितलं की ज्या धुळे जिल्ह्याकडे कायम अवर्षग्रस्त जिल्हा, कायम दुष्काळी जिल्हा, ह्या धुळ्याच्या जिल्ह्यामध्ये नेमकी धूळ आहे का, अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश जेव्हा या जिल्ह्याकडे बघत असतो तेव्हा ह्या जिल्ह्यामधून जर आपण IAS आणि IPS अधिकाऱ्यांची फौज निर्माण केली तर आपण ह्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या जगाच्या नकाशावरती नेऊ शकतो की अधिकाऱ्यांच्या जिल्हा म्हणून हा जिल्हा त्यांच्या अभियांत्रिकीच्या पदवी शाखेचा अभ्यास करत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. वाचनाचा छंद कायम जोपासला. आई शिक्षिका असल्याने घरात पुस्तकांचा वारसा होता. पुस्तक आणि मस्तक सोबत असावे असे संस्कार झाले, त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालो असा अनुभव केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भुवनेश पाटील याने व्यक्त केला. आणि ह्या परीक्षेला तयारी करण्याची सुरुवात केली. खेळायला खेळणे देतो, परत कुठेतरी फिरायला घेऊन जातो, तर त्याचबरोबर आपण मुलांना दर महिन्याला किंवा दर आठवड्याला एक तरी पुस्तक दिलं पाहिजे. कारण माझी आई नेहमी म्हणायची की पुस्तक हे मस्तक घडवतं आणि ज्यांचं मस्तक घडलं त्याच्या पुढे लोक नतमस्तक राहिल्याशिवाय राहत नाही. ग्रामीण भागात राहून यश मिळेल का नाही असा संभ्रम अनेकांना असतो, परंतु खरा भारत ग्रामीण भागात आहे हे अनेक राष्ट्रपुरुषांनी सांगितले आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तुम्हाला सर्व काही शिकवित असते. परिस्थितीचे निरीक्षण करण्याची ताकद आपल्यात असावी. ग्रामीण क्षेत्रात राहूनही जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येतेच असा दावा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मयूर सूर्यवंशी यांनी केला. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये शिकणाऱ्या, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिटिशन करू शकतील का, आणि जर त्यांनी केली तर ती कुठपर्यंत असेल, तर हा एक न्यूनगंड कुठेतरी ग्रामीण भागात असतो. आणि मला वाटतं त्याचं काम मागच्या वर्षी जळगाव जिल्ह्याने केलं आणि यावर्षी धुळे जिल्ह्याने केलं. आणि मागच्या वर्षी जळगाव जिल्ह्यातून 5 अधिकारी UPSC क्लिअर झाले होते आणि यावर्षी धुळे जिल्ह्यातून 5 अधिकारी क्लिअर झाले, त्यातले 3 IAS मध्ये आहेत, 1 IPS मध्ये आणि अजून एक. तर
आपल्या खानदेशात जर बघितलं तर आतापर्यंत स्पर्धा परीक्षांकडे जो वळण्याचा कल होता किंवा जो ओघ होता तो कमी होता. आपल्याकडे बऱ्याच अंशी इंजिनिअरिंग असेल किंवा डीएड असेल याकडेच आपला जास्त कल होता आणि आता तो हा कल बदलतोय. म्हणजे रात्री बेरात्री फिरून डीजे साऊंड सिस्टीमचे साहित्य चोरी करणाऱ्या 3 तरुणांना पोलीस पथकाने पकडलंय. तिघेही तरुण 25 आतील आहेत. डीजे साऊंड सिस्टीम मधील साहित्य चोरायचे आणि चंगळवाद जोपासायचा अशी या तरुणांची कार्यपद्धती आहे. दोंडाईच्या शहादा रस्त्यावरील उड्डाण पुलाखालील एका खोलीतून या तरुणांनी पोलिसांना 2,85,000 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. अजून काही चोरटे गजाड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. गावठी बनावटीची बंदूक तलवारी आणि इतर धारदार शस्त्र हस्तगत करीत गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासणाऱ्यांना गजाड केले जात आहे. गुन्हेगारांचा शोध घेत गस्त घालत असताना पोलिसांना काही तरुण साहित्य चोरीसाठी धुळ्यात आल्याचे समजले. त्यानुसार शहरातील 80 फुटी रोड लगत एका मोटरसायकलवर 19 वर्षीय राहुल मोतीलाल पारधी, 20 वर्षीय राहुल सुभाष मोरे आणि 24 वर्षीय जयेश नाना बडगुजर हे तरुण फिरत असल्याचे दिसले. पोलीस पथकाने त्यांना अडविले. त्यावेळी त्यांनी आम्ही दोंडाईच्या येथील गोपालपुरा येथील राहणारे आहोत असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी निरनिराळे प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मोटारसायकलसह त्यांना पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांनी आम्ही डीजे साऊंड सिस्टीम मधील साहित्य चोरत असल्याची कबुली दिली. दोंडाईच्या शहादा रस्त्यावरील उड्डाण पुलाखालील एका खोलीत चोरीचे साहित्य लपविले असल्याचे त्यांनी सांगितले. वर्णन केलेल्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना खरोखर 2,60,000 रुपये किमतीचे डीजे साऊंड सिस्टीमचे साहित्य आढळले. या मुद्देमालासह पोलिसांनी 25,000 रुपये किमतीची मोटरसायकल त्यांच्याकडून जप्त केली. धुळे शहरातील देवपूर पश्चिम, देवपूर धुळे शहर, दोंडाईच्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून डीजे साऊंड सिस्टीम चोरली असल्याची कबुली त्यांनी दिली. अजून काही गुन्हेगार हाती लागणार असल्याचे पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले. शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका मोटरसायकलवरून जाणारे 3 संशयित राहुल मोतीलाल पारधी, जयेश बोडकुजर आणि राहुल सुभाष मोरे हे 3 संशयित आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता सदर संशयित यांनी 11 डीजेचे मिक्सिंग मशीन्स हे चोरून आपल्या ताब्यात ठेवल्याचे लक्षात आलं. हे 11 मिक्सिंग मशीन आणि त्यांच्या ताब्यातील 1 मोटरसायकल असा 2,85,000 चा मुद्देमाल आपण काल संध्याकाळी ताब्यात यशस्वीरित्या ताब्यात घेतला आहे. ॲम्प्लिफायर आपण कुठून चोरीला गेले याचा तपास करून त्याप्रमाणे 3 आरोपींवरती कारवाई करण्यात येईल. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदवताना काँग्रेसकडून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको, गोराणे फाट्यावर पाऊण तास वाहतूक ठप्प. संपादित जमिनीचा मोबदला देताना एजंटच्या मदतीने शासकीय तिजोरीची लूटमार, आर्थिक गैरव्यवहारात एजंटला शासकीय अधिकाऱ्यांची साथ, पोलिसात गुन्हा दाखल करणार. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असताना भाजपाचे केंद्रीय सरकार हतबल, भाजपाने केली दिशाभूल असे म्हणत युवक काँग्रेस, महिला आघाडीने उपरोधाने साखर वाटली. बदलत्या परिस्थितीत मेहरगाव सारखे छोटेसे गाव शिक्षण क्षेत्रात प्रगती करते, येणाऱ्या काळात गुणवंतांची संख्या वाढलेली असेल, मान्यवरांचा कार्यक्रमात आशावाद. आणि धुळे शहरासह जिल्ह्यातील निरनिराळ्या भागातून डीजे साऊंड सिस्टीमची चोरी करणारे 3 तरुण पोलिसांच्या हाती, 2,60,000 मुद्देमाल जप्त. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात
धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.